हॅलो दियर फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एज्युकेशन इज आर्ट तर आज आपण पाहणार आहोत एम ए इकॉनॉमिक्स म्हणजेच मास्टर ऑफ आर्ट्स इकॉनॉमिक्स याच्यात आय एम पी क्वेश्चन पेपर आहे जो की आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स इन मराठी मराठी भाषेत हा पेपर मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे हे आय एम पी क्वेश्चन्स आहे फॉर एम इकॉनॉमिक्स सेमिस्टर वन तर आपण पहिले पाहूया पेपर पॅटर्न कसं आहे तर पहिले मोठे क्वेश्चन्स मग ऑब्जेक्टिव्ज येतील तर यात पहिला क्वेश्चन आहे एकूण साठ मार्काला हा पेपर आहे प्रश्न क्रमांक एकमध्ये दोन पैकी एक लिहायचं आहे तर पहिला सगळ्याला दहा दहा मार्क आहेत तर बघा तसे एक दोन तीन चार म्हणजेच तुम्हाला आठ क्वेश्चन्स दिले जातील त्यातून तुम्हाला चार लिहायचे आहेत दहा दहा मार्काला म्हणजे चाळीस मार्क आणि वीस मार्काचे मार्का खालचे खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे द्या हे वीस मार्काला एक एक तर एकूण झाले साठ एकूण झाले साठ तर पुढे ऑब्जेक्टिव्हसुद्धा आहेत एकूण झाले साठ तर पुढे ऑब्जेक्टिवसुद्धा आहेत तर आपण पाहूया प्रश्न क्रमांक एक कृषी अर्थशास्त्राचे महत्त्व काय दहा मार्काला ब महाराष्ट्रातील प्रमुख पीक पद्धतीवर परिणाम करणाऱ्या घटकांसह चर्चा करा तर हे दोन क्वेश्चन्सपैकी एक लिहायचं आहे प्रश्न क्रमांक दोन अ एकात्मक शेती पद्धतीचे थोडक्यात वर्णन करा किंवा ब कृषी प्रक्रिया उद्योगावर टीप लिहा दोन्ही दहा दहा मार्क त्यातून एक लिहायचं आहे प्रश्न क्रमांक तीन अ भारतातील कृषी विस्ताराच्या चार मोहिमा स्पष्ट करा किंवा ब कृषी क्षेत्रातील नव प्र नव उपक्रम आणि यांत्रिकीकरण यावर टीप लिहा दहा दहा मार्खाला आहेत त्यातून दोन एक लिहायचे प्रश्न क्रमांक चार भारतीय कृषी व्यापारावर चर्चा करा किंवा कृषी आधारात पायाभूत सुविधा कोणत्या आहेत ते, आहे ते लिहा दहा मार्काला तुम्हाला एक लिहायचं आहे कुठला तरी प्रश्न क्रमांक पाच अ खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे द्या त्यात चार क्वेश्चन्स आहेत ते मी वाचून दाखवते एक कृषी अर्थशास्त्राची व्याप्ती आणि स्वरूप स्पष्ट करा दोन सिंचनाचे विविध प्रकार स्पष्ट करा तीन कृषी पर्यटन म्हणजे काय भारतात कृषी पर्यटनासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाय उपाययोजना स्पष्ट करा चार कृषी माल वाहतुकीचे स्वरूप स्पष्ट करा किंवा हे चारपैकी किंवा पुढचे जे आहे ते किंवा ब प्र बहुपर्याय प्रश्न योग्य पर्याय निवड म्हणजे ऑब्जेक्टिव तुम्हाला तो मोठा क्वेश्चन्स लिहायचा असेल तर तो, तो लिहा किंवा ऑब्जेक्टिव्ह लिहा तर ऑब्जेक्टिव्ह वीस आहेत आणि तो प्रश्न त्यात लिहिलेलं होतं की कोणतेही दो लिहा म्हणजे वीस मार्काला मग ते वीस आणि आधीचे चाळीस म्हणजे साठ मार्काचा सा पेपर आहे तर पाहूया हे ऑब्जेक्टिव्ज आहेत हे मी वाचणार नाही पण हे आय एम पी आहेत इम्पॉर्टंट आहेत हे आमच्या कॉलेजचा पेपर आहे जो की खूप उपयुक्त आहे आणि तुम्हाला पुढच्या सेमिस्टरसाठी किंवा जे पण एम ए सेमिस्टर वनमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा उपयुक्त व्हिडिओ ठरणार आहे सो या दॅट इज फॉर टुडे थँक्स फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब वर चॅनल थँक्यू